सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर सुरू झालेला वाद संपता संपत नाही आहे या वादामुळे चर्चा रंगली आहे ती राष्ट्रवादीनंच राष्ट्रवादीच्या केलेल्या करेक्ट कार्यक्रमाची झालं असं की नुकतीच सातारा जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांचा अवघ्या मतानं पराभव झाला शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे यांनी शिंदे यांचा एका मतानं पराभव केला हा पराभव शिंदे समर्थकांच्या इतका जिवारी लागला की समर्थकांनी राष्ट्रवादी भवनावरच हल्ला चढवला या सगळ्या नाट्यानंतर शिंदे यांनी दिलेली प्रतिक्रियासुद्धा नव्या चर्चांना ऊत आणणारी आहे शिंदे आपल्या प्रतिक्रियेमध्ये नेमके काय म्हणालेत हे आधी ऐकू आणि त्यानंतर याचा अर्थ समजून घेऊ कारण प्रश्न पडतोय की शिंदे राष्ट्रवादीतल्या ज्येष्ठ नेत्यांवरती नाराज आहेत का शशिकांत शिंदे म्हणाले एका बाजूला तुम्ही सगळे एकत्र येऊन ज्यांच्याशी तुमचा वाद आहे त्यांना बिनविरोध करता आणि दुसऱ्या बाजूला पाच वर्ष तुमच्यासोबत चांगलं काम करणाऱ्याचा तुम्ही पराभव करता हे राजकारण न कळण्याइतका मी दुदकुळा नाही मात्र फसवून पाडण्याचा प्रयत्न केला हे चुकीचंच आहे शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया सांगते की ते नाराज आहेत किंबहुना दुखावले गेलेत शिंदे यांना वाटतंय की त्यांच्या पक्षातील काही ज्येष्ठ मंडळींनीच बहुधा त्यांच्या पराभवासाठी खेळी केली आहे आणि त्यामुळेच आता शिंदे यांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा प्रश्न पडतोय आणि यावरूनच आता जोरदार राजकीय तर्कवितर्क सुरू झालेत अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन शपथविधी केला तेव्हा शशिकांत शिंदे हे शरद पवारांच्या वतीनं अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना समजवण्यात पुढाकार घेत होते नेमकी हीच गोष्ट पवारांना खटकली आणि त्यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर डूक ढरल्याची खमंग चर्चा जिल्ह्यामध्ये रंगली आहे त्याचप्रमाणे जिल्हा बँकेच्या राजकारणात कायम किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या शशिकांत शिंदे यांना यंदा बँकेत प्रवेश करू द्यायचा नाही असा निर्धार नेते मंडळींनी केला होता त्याच हेतूनं अनेक मंडळी गेल्या वर्षभरापासून कार्यरत होती त्यांनी कोरेगाव आणि जावळी तालुक्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यूहरचना केली होती कोरेगाव तालुक्यातून आमदार शशिकांत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर त्यांच्या विरोधात कुणी उमेदवारी करायची आणि जावळीत त्यांच्या विरोधी कोणी उमेदवारी करायची हे सगळं आधीच ठरलं होतं हे आता निवडणूक निकालानंतर समोर येऊ लागलं आहे आणि त्यामुळे शशिकांत शिंदे यांचा पराभव राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे अशात शशिकांत शिंदे यांनी दिलेली ही प्रतिक्रियासुद्धा सांगते की शिंदेंनाही आता आपल्या पराभवामागे राजकारण आहे हे कळून चुकलं आहे या राजकीय घडामोडींवर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद